आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बहुपदीच्या मुळांचा म्हणजे अवयवांचा भूमितीय अर्थ आणि वर्ग बहुपदीच्या मुळांच्या विविध स्थितींचा अभ्यास करणार आहोत आपण गेल्या वर्षी रेषय बहुपदी वर्ग बहुपदी घन बहुपदी यांच्याबाबत सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे आणि एखाद्या रेषय बहुपदी म्हणजेच लिनियर पॉलिनॉमियल पी कंसात एक्स बरोबर ए एक्स अधिक बी मध्ये एक्सच्या जागी वास्तव संख्या एम चा वापर केल्यानंतर ज बहुपदीचे मूल्य शून्य होते तेव्हा एम हे या बहुपदीचे पी कंसात एक्स मूळ उकल असे म्हटले जाते चला तर मग आता आपण बहुपदीच्या मुळांचा भूमितीय अर्थ समजून घेऊया काय आपण सांगू शकाल का की एका रेषीय बहुपदीचा आलेख कसा असतो रेष बहुपदी एक्स अधिक बी यासाठी वाय बरोबर ए एक्स अधिक बीचा आलेख एक आडवी रेषा असते जी एक्स अक्षाला एका बिंदूमध्ये ऋण बी छेद ए शून्य ला छेदून जाते म्हणजे इंटरसेक्ट करते यावरून असे सिद्ध होते की रेषीय बहुपदी एक्स अधिक बीचे एक मूळ ऋण बी छेद ए हे आहे जे बिंदू ऋण बी छेद ए शून्य एक्स निर्देशांक एक्स क्वॉर्डिनेट असा आहे या निष्कर्षाच्या आधारे आता आपण वर्ग बहुपदीच्या मुळांचा भूमितीय अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया समजा आपल्याकडे एक वर्ग बहुपदी तीन एक्स चा वर्ग वजा एक्स वजा दोन आहे जिच्यामध्ये एक्सच्या काही किंमती वाय बरोबर तीन एक्सचा वर्ग वजा एक्स वजा दोनच्या मूल्यांसह आलेख कागदावर आलेख काढला असता आपणास एक परवलय म्हणजे पॅरबॉला मिळतो यावरून असे म्हणता येईल की कोणत्याही वर्ग बहुपदी एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी मध्ये ए चे मूल्य शून्य नाही तिच्यासाठी बरोबर ए एक्सचा वर्ग अधिक एक्स अधिक चा आलेख एक परवलय असेल सारणीच्या सहाय्याने आपल्याला हे माहिती होते की एक व ऋण दोन छेदी तीन ही या बहुपदाची दोन मुळे म्हणजे उकली आहेत जी वाय बरोबर तीन एक्स चा वर्ग वजा एक्स वजा दोनच्या आलेखाद्वारे एक्स अक्षाला छेदणाऱ्या बिंदूंचे एक्स निर्देशांक आहे या आधारे आपण म्हणू शकतो की वर्ग बहुपदी एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी ची मुळे त्या बिंदूंचे एक्स निर्देशांक आहेत जेथे वाय बरोबर ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक C चे परवलय एक्स अक्षाला छेदतात हाच नियम सर्व वर्ग बहुपदींसाठी लागू होतो जर आपण ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सीच्या आलेखाचा अभ्यास केला तर तीन शक्यता पुढे येतात त्या अशा प्रकारे आहेत शक्यता एक जेव्हा आलेख एक्स अक्षाला दोन भिन्न बिंदू एम व एन येथे छेदतो या शक्यतेमध्ये बिंदू एम व एन यांचे एक्स निर्देशांक वर्ग बहुपदी एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक ची दोन मुळे आहेत शक्यता दुसरी जेव्हा आलेख एक्स अक्षाला एका बिंदूत म्हणजे दोन संपात बिंदूवर म्हणजे कोइन्सिडेंटमध्ये छेदतो अर्थात या शक्यतेमध्ये दोन्ही बिंदू एम व एन संपात होऊन त्यांचा एकच बिंदू एम होतो या शक्यतेमध्ये बिंदू चा एक्स निर्देशांक वर्ग बहुपदी एक्सचा वर्ग अधिक एक्स अधिक सी चे एकमात्र मूळ असते शक्यता तिसरी या शक्यतेमध्ये आलेख एक्स अक्षाला कुठेच छेदत नाहीत या शक्यतेमध्ये वर्ग बहुपदी एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सीचे कुठलेच मूळ नसेल रेषीय किंवा वर्ग बहुपदींच्या मुळांच्या भूमितीय अर्थावरून असे स्पष्ट होते की एन वा घात असलेल्या बहुपदीचा पी कंसात एक्स आलेख एक्स अक्षाला कमाल एन इतक्या बिंदूमध्ये छेदतो आणि एन वा घातांक असलेल्या बहुपदीची कमाल एन इतकी मुळे असू शकतात काय आपण सांगू शकाल का की एका वर्ग बहुपदीच्या आलेखाचा आकार कोणत्या शक्यतेमध्ये वर किंवा कोणत्या शक्यतेमध्ये खालच्या दिशेने उघडलेला असेल जर वर्ग बहुपदी एक्सचा एक वर्ग अधिक बी एक्स अधिक सी मध्ये चे मूल्य शून्यापेक्षा अधिक असते तेव्हा त्या परवलयाचा आकार वरच्या दिशेने उघडलेला असतो जर वर्ग बहुपदी एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी मध्ये चे मूल्य शून्यापेक्षा कमी असते तेव्हा त्या परवलयाचा आकार खालच्या दिशेने उघडलेला असतो या व्हिडिओमध्ये आपण बहुपदीच्या मुळांचा म्हणजे अवयवांचा भूमितीय अर्थ आणि वर्ग बहुपदीच्या मुळांच्या विविध स्थितींचा अभ्यास केला आपण आज या व्हिडिओमधून जे शिकलो त्याचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत